आपल्यासोबत आमदार मिहिर कोटेचा. सर, आपण बघतोय मुंबईमधलं वातावरण असेल ढासळत चाललेलं आहे, हवाची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. एकूणच हवाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईत काय काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? हे बघा, 2021 मध्ये WHO सेफ लिमिट पेक्षा मुंबईची हवाचा दर्जा 9 पटीने जास्त होतं. त्यावेळी केंद्राने आपल्याला एक ॲडवायझरी पाठवली होती. त्या ॲडवायझरी अंतर्गत पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची फ्रिक्वेन्सी वाढवणे, BST ची फ्रिक्वेन्सी वाढवणे, मेट्रोची फ्रिक्वेन्सी वाढवणे. मेट्रोची फ्रिक्वेन्सी वाढवणं तर बाजूला राहिलं, 2.5 वर्ष मुंबईकरांची मेट्रोचं काम बंद करण्याचा पाप त्यावेळचे तत्कालीन मंत्री यांनी केलं. दुसरं, मुंबईकरांना मोकळा शुद्ध श्वास घेता यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी NCAP योजनेअंतर्गत, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत 3,600 कोटी रुपये आपल्याला दिले होते. आर्थिक वर्ष 21-22 मध्ये 3,600 कोटी रुपये हे असेच पडले होते आणि पर्यावरण मंत्र्यांनी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी 1 रुपयाही पूर्ण वर्षात खर्च नाही केला. तो निधी लॅप्स झाला आणि केंद्राला परत गेला. याचा उत्तर विधानसभा सदस्य श्री आदित्य ठाकरेजींनी द्यावं. मुंबई महानगरपालिकांनी प्रायव्हेट बिल्डर्सच्या साईटवरती 38,000 झाडं कापण्याची परवानगी दिली होती. या झाडांची पुनर्वृक्षारोपण होणं गरजेचं होतं, ते झालं की नाही याची ऑडिट सुद्धा झालेली नाही आहे, याचं उत्तरही त्यांनी द्यावं. एकंदरीत मुंबई पालिकेने जरी झाडं कापली असली तरी आदित्य ठाकरे असेल किंवा त्या शिवसेना असेल यांच्याकडून नक्की नेहमी झाडं कापण्याविरोधात आंदोलनं करण्यात येत होती, परंतु अनेक बांधकामं मुंबईमध्ये होतात यामुळे सुद्धा ही सर्व धूळ असेल ती वाढली आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली असं तुम्हाला वाटत नाही? हे बघा, मुंबईमध्ये जे धुळीचे कण आहे त्याचा सर्वात मोठा कंट्रीब्युटर 69% हे कन्स्ट्रक्शन इन्फ्रा इंडस्ट्रीवरनं येतं आणि त्यांना परवानगी महानगरपालिकाने दिली. एक परवानगी देताना MOEF चे बरेच अटीवर तटी असतात, ते अटीवर तटी या बिल्डर पाळतात की नाही ते बघणारा सुद्धा कोणी नाही आहे, त्याची ऑडिट नाही आहे, काहीच नाही. आणि म्हणून मी हे मागणी केलेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, मी काही पुरावे दिले माझ्या मतदारक्षेत्राचे, तर माझी मागणी आहे की महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण बोर्डाचे अधिकारी त्यांनाही सस्पेंड करा, कारण त्यांना फक्त पाकिटामध्येच इंटरेस्ट असतो. असे 2-3 अधिकाऱ्यांवरती आपण जर कारवाई केली तरच यांना चाप बसणार. आणि जेवढी अटीतटी आपण त्या MOEF च्या कंडिशन्समध्ये असतात हे बिल्डर लोक ते पाळणार. तो म्हणजे रस्त्यांवरती पाणी मारणं किंवा रस्ते शुद्धीकरण म्हणजे पाणीवरून त्यांना धूळ थोडंतरी बसवणं, हा उपाय तुम्ही मुख्यमंत्री आणि पालिकेपर्यंत पोहोचवणार? मी ऑलरेडी विधानसभेत उपाय हे सांगितलं होतं आणि शनिवारपासून मी मुरुडमध्ये तर बघितलंच आहे की रस्ते धुवायचं म्हणजे रस्त्यावरती पाणीची फवारणी स्प्रिंकलिंग हे चालू झालेलं आहे. थँक्यू. तर मुंबईमधलं जे प्रदूषण आहे ते थांबवण्यासाठी काय काय उपाय करण्यात येऊ शकतात याबद्दलची माहिती आपल्याला आमदार मिहिर कोटेचा यांनी दिलेली आहे. नक्कीच आपण जर मुंबईमध्ये पाहिलं तर अनेक बांधकामं सुरू आहेत, मेट्रोची बांधकामं सुरू आहेत, भूमिगत मेट्रो असेल, रस्त्यावरती मेट्रो असेल, कामं असतील, ब्रिजची कामं, या सर्व कामांमुळे तसेच बांधकाम जे बिल्डिंगचे बांधकाम आहेत यामुळे सुद्धा धूळ उडून ही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक असतात, यामुळे वाहतूक असेल यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण आहे ते होत असतं. हे सर्व टाळण्यासाठी म्हणजे हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी स्प्रिंकलिंग, वॉटर स्प्रिंकलिंग हे रोडवरती करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. याप्रमाणे मुलुंडमध्ये सुद्धा तशी प्रक्रिया ती सुरू झालीपर्यंत ही किती फायदेशीर ठरते हे येत्या दिवसांमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील पवार, स्वप्नील जाधव, माय महानगर, मुंबई.